देता ना दीदी शक्तिप्रदेश म्हणजे आघाडीचे आज ज्या पद्धतीने सगळे लोक आले सगळे पदाधिकारी आलेत ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ही विजय एकतर्फी झालेला आहे. प्रवीणबाई आहेत, आमचे दादा परब आहेत, रुपेश आहे, बाबुराव धुरी आहेत, सगळीच मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेत. आणि आत्ता आपण मिरवणुकीत जर बघितलात तर जे आलेले पलीकडचे लोकसुद्धा हात दाखवत होते, मग ते सर्व लोकसुद्धा आमच्याबरोबर आहेत. काही लोकांना काय होतं की कधी कधी हे दाखवावं लागतं, पण मनापासून सगळ्या मंडळींनी प्रेम केलं. ह्या विधानसभेतल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना मनापासून मी धन्यवाद देतो. अतिशय चांगला प्रतिसाद गेले 8 दिवस त्यांनी दिला आहे आणि मला खात्री आहे या सगळ्यांच्या प्रतिसादाच्या जोरावर जी इथली लढाई आपल्याला जिंकायची आहे, ही लढाई म्हणजे एक आहे की ह्या हा मतदारसंघ जो 15 ते 20 वर्ष मागे आलेला आहे विकासापासून आणि तो पुढे आपल्याला घेऊन जायचा आहे. इथला आरोग्याचा प्रश्न आहे, इथला बेरोजगारीचा प्रश्न तर फार मोठा या ठिकाणी आहे, इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून जर मालवणला 20-22 लाख लोक दर वर्षाला येत असतील तर वेंगुर्ल्यात का नाही, सावंतवाडीत का नाही, आंबोलीत का नाही, ह्याचा प्रश्न आता सगळ्या इथल्या लोकांना पडलेला आहे. आणि म्हणून लोकांनी ठरवलेला आहे जर आपल्याला इथं बदल हवा असेल तर आमदार नवा हे लोकांचं घोषवाक्य आहे. ते मला निश्चितपणे सगळ्या आघाडीच्या घटक पक्षांनी इतकं भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्या जोरावर आपल्याला ही निवडणुकीला पुढे सामोरं जायचं आणि निवडणूक जिंकायची. तुम्ही असलेल्या दीपक केसरकर हे देखील आता थोड्या वेळात अर्ज भरतील, मात्र त्यांचा अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नारायण राणे असतील, नितेशाने असतील, निलेशाने असतील, राणे कुटुंबीय त्यांच्या सहभागी झालेले आहेत, त्या संदर्भात काय सांगा? मी आता त्या संदर्भात काय बोलणार, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यावर कार्यकर्ते आहेत, नेत्यावर नेते आहेत. मी कार्यकर्ता म्हणून एक निवडणूक या ठिकाणी लढवणार आहे. सर्वसामान्य लोकांचा त्यांच्या घरातला प्रतिनिधी, त्यांचा हक्काचा प्रतिनिधी, त्यांचा भाऊ, कोणाचा मुलगा, ह्या सगळ्या प्रक्रियेत मला या ठिकाणी सगळ्या लोकांनी प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे ह्या जनमानसाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी काम करणार आहे. त्यामुळे कोण समोर गेलेत हे मला माहिती नाही, पण मला या ठिकाणी जनरल सर्वसामान्य शेतकरी मजूर ह्या सगळ्या लोकांचं मला प्रेम आहे आणि त्याच्यामुळे ही निवडणूक खूप सोपी झालेली आहे. तरी साहेब तुम्ही रॅली काढला त्यामध्ये सर्वसामान्य लोक दिसत आहेत, मात्र दीपक केसरकर आता रॅली काढणार आहेत त्यांच्यामध्ये मातब्बर नेते दिसत आहेत, नारायण राणेंसारखे एक मोठं नेतृत्व कोकणातलं उपस्थित आहे, कसं बघता? आज ह्याचा फैसला 20 तारखेला इथली जनता करणार आहे. लोकांना कोण आवडतं, लोकांना इथं काय होय, इथल्या विकासाला काय, नुसतं इथे निवडून यायचं, मुंबईला जायचं आणि मलबार हिलमध्ये आराम करत बसायचा आणि निवडणूक जवळ आली का थापा ठोकायच्या. लोकांना इथं आता समजलं की आता ही थापा आता इथं चालणार नाही. कोण जरी आता खाली उतरला तरी आता इथे किती आणि बरोबर कोण आले तरी मला वाटत नाही की इथे फार फरक पडणार. असा हा फरक सर्वसामान्यांचा आवाज आहे, सर्वसामान्य गोर गरीब मजूर यांचा आवाज आहे, तो आवाज आपल्याला घेऊन पुढे जायचा. नारायण राणे पवार परफॉर्म करत होते, त्यांची नाराजी दूर झाली आहे का? प्रवीणबाई आपल्या सोबत आहेत, काय म्हणतात त्यांची नाराजी वाईट आहे? म्हणाले की तिन्ही ठिकाणी डिपॉझिट जप्त करणार विरोधकांचा असं तिन्ही नारायणाने म्हणतात. मी काय बोलू आता या सगळ्या विषयावर, ह्या विषयावर मी बोलणार नाही. आता घोडे मैदान जवळ आहे त्यामुळे सगळं जे चित्र आहे ते 20 तारखेला स्पष्ट होणार. लोकांनी निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे, सर्वसामान्य लोकांना वाटतं की कोण या ठिकाणी आपल्या या जिल्ह्याला न्याय देऊ शकतो. बाकी सगळ्या मंडळींना वर्षानुवर्ष संधी दिलेली आहे, आज ही संधी एक आगळी वेगळी संधी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांनी, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी, आदरणीय काँग्रेसची आमची सगळी मंडळी, आमचे अध्यक्ष असतील आणि जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्यांनीच पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी पूर्ण करणं हे माझं काम आहे. त्यामुळे समोर कोण आहे, कोण आलं, काय गेलं आणि काय पुढे होणार आहे हे मला माहिती नाही. मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खंबीरपणे ह्या विधानसभेच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्यांच्या लोकांसाठी उभा राहणार. आपल्या समोर बंडखोरीचं आव्हान आहे. अर्चना घारे परब यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,
त्यांची नाराजी आपण दूर करू असं आपण काही दिवसावरी म्हटलं होतं, काय आहे नाराजी दूर झाली का किंवा ते आव्हान कितपत आपल्याला असेल? मी एकच सांगतो की आघाडीतले सगळे घटक पक्ष राज्यस्तरावर जे निर्णय झाला त्यावेळी सगळ्यांनी एकत्र राहून निर्णय घेतलेला. हा निर्णय का माझा एकटाच नाही, जर मी परवा पण बोललो तर अर्चनाताईंना ह्या सगळ्या लोकांनी अगोदर उमेदवार दिली असती तर मी पण त्यांचं काम केलं असतं. त्यांनी पण इथं काम पूर्वी केलेलं आहे त्यामुळे त्यांनासुद्धा आपण नाराज करून चालणार नाही. सगळीच मंडळी आपल्या बरोबर पाहिजेत. मी जाईन, प्रवीणभाई, विक्टर डांटस होतील, अमित आमचा असेल, ही सगळी मंडळी प्रामुख्याने प्रयत्न करत आहेत. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा शेवटी सगळ्यांचा उद्देश आहे का, ह्या भागात जो अन्याय झाला आहे तो अन्याय दूर करणं सगळ्यांचा उद्देश आहे. मला खात्री आहे की त्या बाबतीत ते नक्की विचार करतात. त्यांनी म्हटलं की अचानक तुम्ही शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली आणि त्यांनी पहिल्यापासून प्रयत्न केले होते त्यामुळे त्या नाराज आहेत. त्यांनी असंही म्हटलंय की इथले दोन्ही जे उमेदवार आहेत ते गद्दार आहेत असं त्यांनी म्हटलंय. आता त्यांनी काय म्हटलं त्याला मला काही बोलायचं नाही, कारण हा निर्णय आहे ना, हा निर्णय इथे मी प्रवीणभाई घेत नाही. हा निर्णय आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते मंडळी हे वर बसून निर्णय घेतात. त्यांनी निर्णय घेतला तर सगळ्यांनी आपल्याला मान्य करायला पाहिजे. धन्यवाद. आताच्या तुमच्या रॅलीमध्ये तुमचे पूर्वीचे दोन्ही मित्र नितेश आणि निलेश तुम्ही असताना पायी चालत तुमच्या रॅलीतून यावं लागलं, तुम्ही त्याला कसं बघता? कारण मित्र होते पूर्वी, आता तुम्ही लढता आणि ते समोरून गेले. मला त्याच गोष्टीचा बघा, मी आज तुम्ही विचार करा की मी आज या सगळ्या गोष्टीत एवढा आनंदी आहे की सर्वसामान्य लोकांचं इच्छा असू देत नसू देत सगळे सहभागी झालेत ह्या याच्यात. ते मी सगळ्यांचे मनापासून आभार मानेन की परमेश्वराने ह्या जिल्ह्यात अशाच प्रकारचं सगळ्यांना एकत्र ठेवण्याची बुद्धी देऊ ही विनंती या ठिकाणी करतो. कालच्या अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या ह्याला विराट गर्दी झाली होती. आता तुम्ही दोन्ही पक्षाच्या हात, पूर्वीच्या शिवसेनेतली शिवसेना ही शिवसेना, पण कालची विराट गर्दी सगळ्या लोकांना भावली त्याकडे तुम्ही कसं बघता? शेवटी मी काय बोललो की 4 तारीख जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या उत्तर आपल्याला 4 तारीखला मिळेल. चलो, धन्यवाद.